ये जो कार्यशाला हमने आयोजित की है ये महाराष्ट्र कला अध्यापक संघ के सौजन्य से और डॉम्स ये हम दोनों ने मिलकर आयोजित की है और ये रायगढ़ डिस्ट्रिक्ट ये के जितने भी कला अध्यापक संघ के जो कला अध्यापक हैं वो इस कार्यशाला में भाग ले रहे हैं। इसका मेन पर्पस यही है कि जो नए नए माध्यम आते हैं नए नए प्रोडक्ट आते हैं बच्चों को यूज़ में जो आता है तुम्हारे क्या क्या नई नई प्रणाली आई हैं क्या क्या नए नए उसमें इन्वेंशन हुए उसकी जानकारी हुएगी तो वो बच्चों तक पहुंचा सकते हैं और इसीलिए डॉम्स ने ये एक कदम उठाया है जहाँ पर कि हम पूरे महाराष्ट्र और पूरे इंडिया में इस तरह की कार्यशाला कर रहे हैं और महाराष्ट्र कला अध्यापक संघ के कांटे सर और उनके पूरी सभा सदस्य का इसमें बहुत ही ज़्यादा योगदान रहा है। हमारी डॉम्स कंपनी के हमारे जो मैनेजमेंट है और हमारे जो मैनेजिंग डायरेक्टर हैं संतोष जी रवेशिया जी उनका भी यही कहना है कि जितना होगा डॉम्स इस जैसे कला के क्षेत्र में अपना योगदान पूरा देने की कोशिश करेगा और हमारा पहला मकसद है कि अच्छे कम से कम गाँव में बेहतरीन से बेहतरीन कला साहित्य जो हमारे कला अध्यापक और हमारे कला के बच्चे हैं उन तक पहुँचाना। मुलांच्या मध्ये या ड्रॉइंग विषयाबद्दल जास्तीत जास्त आवडते निर्माण त्याचबरोबर ज्या एलिमेंटरी इंटरमिडिएट ग्रेड एक्झाम होतात तर त्या परीक्षेमध्ये ज्या बसणाऱ्या विद्यार्थ्यांना भरपूर प्राइजेस द्यायचे आणि त्याचे वर्कशॉप इथे लागोलागी रायगडमध्ये अरेंज करायचे आणि त्याच्यामुळे त्या विषयाबद्दल मुलांमध्ये एक आवड निर्माण होईल त्याचबरोबर त्याच्या आई वडिलांनी त्याच्या आवड निर्माण होईल आणि त्यांना याचं आयुष्यामध्ये पुढे कला शिक्षणाचं जे पुढचं शिक्षण घ्यायचं असेल करिअर बनवण्यासाठी तर त्यांना आर्ट्स कॉलेजमध्ये त्याचा खूप चांगला उपयोग होईल आणि ते आपलं चांगलं करिअर करू शकतात आणि म्हणूनच हे जे ड्रॉइंग शिक्षक आहेत त्यांच्या सहकार्याने आम्ही या कार्यशाळा घेतो। त्यांचं कारण उद्दिष्ट एकच आहे की कलेचा व्याप जो आहे तो ह्या शिक्षकांच्या द्वारे प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचायला पाहिजे आणि जेणेकरून या रायगडमध्ये कलेसंबंधी सगळ्यांची आवड निर्माण होऊन आपल्याला पुढे हा विषय घेऊन खूप चांगल्या तऱ्हेने हाताळता येईल आणि चांगले चांगले कलाकार आपल्या या रायगडमध्ये निर्माण होतील। हे डॉम्स कलर जे आहे ते मुलं आवडीनं वापरणार आहेत शिक्षक पण चांगल्या पद्धतीनं या रंगाचा चांगला वापर करणार आहेत। खऱ्या अर्थानं डॉम्स कलरनी आपल्या या कलाक्षेत्रामध्ये एक नवीन प्रॉडक्ट जो आहे कलर हे जुनेच आहेत परंतु प्रॉडक्ट नव्या पद्धतीने असं आहे की इतर कंपन्यांचे जे कलर आहेत ते मिक्स करताना किंवा रंगलेपन करत असताना अडचणी निर्माण होत असतात पण डॉम्स कलरनी एक फार विशिष्ट असा हे तयार केलेलं आहे की प्रत्येक रंग पेटीमध्ये एक कॉइड अशी ठेवलेली आहे की जेणेकरून रंग हलवून व्यवस्थित लेपन करता येऊ शकतं हे वैशिष्ट्यपूर्ण काम डॉम्स कलरनी केलेलं आहे। अत्यंत किफायत आणि चांगले कलर आहेत आणि मुलं आणि शिक्षक हे याचा चांगला वापर करतील अशी आमची आशा आहे आणि म्हणूनच त्यांच्या माध्यमातून आम्ही कलाध्यापक संघाच्या वतीनं आणि डॉम्स कलरच्या माध्यमातून ही एक दिवसीय कार्यशाळा की ज्यामध्ये प्रात्यक्षिक आहे वेगवेगळ्या पद्धतीचं हे प्रात्यक्षिक म्हणजे सॉफ्ट कलर आहेत वॉटर कलर आहेत ऑइल पेस्टल आहेत त्यानंतर इतर जे रंग आहेत पोस्टर कलर आहेत त्याचबरोबर ॲक्रेलिक कलर आहेत याचा वापर जो आहे आत्ता आमचे कलावंत जे आहेत त्याचं प्रात्यक्षिक करत आहेत आणि अतिशय चांगले रंग आहेत असं मला वाटतंय आणि महाराष्ट्रातलीच सगळी मुलं आणि कला शिक्षक हे रंग वापरतील अशी मला आशा आहे। डॉम्स कंपनीचे आपण ऑइल पेस्टल वापरलेले आहेत कसे वाटले आपल्याला आणि त्याबद्दल काय सांगाल? आत्तापर्यंत कॅमल किंवा इतर कंपनीचे ऑइल पेस्टल वापरत होतो त्याच्या आणि डॉम्सच्या कलरमध्ये जो फरक आहे तो असा आहे की हे कलर खूपच सॉफ्टले आहेत आणि एकमेकात सहज मिक्स होतात ते आणि त्याचा जो इफेक्ट किंवा इम्पॅक्ट पाहिजे आपल्याला तो बरोबर येतो आहे आणि त्याच्यामुळं काय होतं आहे की मला जे माझ्या भावना चित्रामधून व्यक्त करायचे त्या ते चांगल्या पद्धतीनं प्रेक्षकांपर्यंत जातील पाहणाऱ्यांपर्यंत जातील अतिशय मुलांच्या वापरण्यायोग्य असे ते कलर आहेत मुलांनी त्याचा जरूर वापर करावा। आज रविवार 31 मार्च आम्ही या कार्यशाळेमध्ये आम्ही सगळ्याजणी आलेले आहोत। या कार्यशाळेमध्ये आम्हाला बरंचसं काही चांगलं असं बघण्यासारखं आम्हाला मिळालं। डॉम्स कंपनीने जे काही कलर साहित्य ठेवले होते ते कलर साहित्य अतिशय चांगल्या प्रकारचं आहे। आमचे जे सहाय्य शिक्षक आहेत त्या सहाय्य शिक्षकांनी स्वतः डेमॉन्स्ट्रेशन त्यांनी केलेलं आहे त्याच्यामध्ये पोर्ट्रेट त्यांनी रंगवलेले आहे लँडस्केप त्यांनी रंगवलेलं आहे त्याच्यामुळे ते साहित्य
आपल्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय चांगल्या पद्धतीचे असे आहेत. आम्ही डोम्स कंपनीचे जे अध्यक्ष आहेत दत्त साहेब आणि टोळे साहेब यांचा आम्ही खरंच आभार मानतो की आम्हाला अशा चांगल्या पद्धतीचे त्यांनी रंग साहित्य दिलं की जे आम्ही विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त आम्ही प्रोव्हाइड करू शकतो. कार्यशाळेबद्दल सांगाल तर कार्यशाळा अतिशय सुंदर आणि अतिशय चांगल्या प्रकारची आहे की जिथे इथे अगदी शांत वातावरण आहे. या वातावरणामध्ये आम्हाला बरंच असं चांगलं कलेचं ज्ञान आम्हाला मिळालं. त्यामुळे आम्ही या कार्यशाळेचे देखील जे त्यांनी काटेसर जे आहेत त्या काटेसरांचा आम्ही आभार मानतो की त्यांनी आम्हाला या शाळेमध्ये येण्यास प्रवृत्त केले. असे हे सार धर्माचे, असे हे सार धर्माचे, असे हे सार सत्याचे, असे हे सार सत्याचे, पराथा प्राणही द्यावे जगाला प्रेम अर्पावे. Yeah.